जेव्हा जेव्हा पॅल तेव्हा त्याचे श्रेय इथेच द्याल. द युनिक कॅफे अँड मस्तानी पंढरपूरकरांच्या चवीचं ओळख असणारे एकमेव कॅफे म्हणजे द युनिक कॅफे अँड मस्तानी. आमच्याकडे कोल्ड कॉफी, स्पेशल मॉकटेल, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, ग्रिल सँडविच, मस्तानी स्पेशल योग्य दरात मिळेल. तसेच एक नाविन्यपूर्ण स्कीम, वाढदिवसाची म्हणजे ₹199 मध्ये वाढदिवसाचे सर्व डेकोरेशन तसेच पार्सलची सुविधाही उपलब्ध. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांना आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीत अचानकपणे मोठी वाढ करण्यात आली असून सदर वाढ पाणीपट्टी रद्द करावी. तसेच शेतकऱ्यांना पाणी मिळत नसतानाही पाणीपट्टी आकारली जात आहे, हा अन्याय दूर करावा अशी मागणी करत मागील काही दिवसापासून शेतकरी आक्रमक होऊन भीमा पाटबंधारे येथे पंढरपूर उपविभागीय बंदराच्या कार्यालयापुढे यांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात पंढरपूर मंगळाचे युवक नेते बगीरदादा बालके तसेच युवक नेते प्रणव परिचारक यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बगीरदादा बालके यांनी शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देत जोरदार झापल्याचे दिसत आहे. तसेच लोकप्रतिनिधीला या प्रश्नाचा विसर पडल्याचे सांगत प्रणव परिचारकांच्या उपस्थित पंढरपूर मंगळाचे युवक नेते बगीरदादा बालके यांनी आवताडेंवर अप्रत्यक्षपणे टीका देखील केली आहे. तर पाहूया काय म्हणाले ते. या खात्याला संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी येऊन निवेदन दिलं, मग ते वाढीव पाणीपट्टीच्या बाबतीत असेल, या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी प्रत्येक हंगामात त्या ठिकाणी 3 पाळ्या मिळाल्या पाहिजेत या शेतकऱ्यांची मागणी असेल. समान पाणी वाटप त्या ठिकाणी व्हावं ही आमच्या शेतकऱ्यांची गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी असेल. केव्हा 93 मैलावरच्या आपल्या सांगोल्यापासूनच्या शेवटच्या टोक रांजणीपर्यंतच्या शेतकऱ्यांना जास्त पाणी त्या ठिकाणी दाबानं पाणी मिळावं त्या मागणींच्या साठी त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या एका शेतकऱ्यांची त्या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नाचं आपण समर्पकपणे उत्तर त्या ठिकाणी देऊ शकतो आणि म्हणून आम्हाला एक त्या ठिकाणी पाण्याची पाळी देऊन जर तुम्ही 4-4 पाण्याच्या पाळ्याची पाणीपट्टी आमच्या शेतकऱ्याकडून वसूल करत असाल, आकारत असाल, तर ते कदापि आमच्या शेतकरी या ठिकाणी सहन करणार नाही. आणि म्हणून इथल्या संबंधित शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की आम्ही 25% भरतो म्हणण्यापेक्षा तुम्ही जोपर्यंत हे दुरुस्त करून आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी देत नाही तोपर्यंत हे प्रोसेसची रक्कम त्या ठिकाणी शेतकरी भरायला तयार नाही. अतिशय चुकीच्या पद्धतीचं काम, कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलल्यानंतर मगरुरीच्या आणि त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीची भाषा संबंधित जर अधिकारी बोलत असेल तर अधिकारी आणि कर्मचारी या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी असतोय. जर मगरुरीची भाषा तुम्ही कराल तर रस्त्यावर उतरून मगरुरी उतरून याची सुद्धा धमक इथल्या शेतकऱ्यांच्या मध्ये आहे. तात्या साहेब तुम्ही समर्पकपणे इथल्या शेतकऱ्यांना उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर समर्पकपणे त्या ठिकाणी शेतकऱ्याला देऊ शकत नसाल तर कोणत्या तुमच्या त्या ठिकाणी दिलेल्या पाणीपट्टीवरती शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून ती रक्कम किंवा ती त्या ठिकाणी बिल भरली जाण्याची त्या ठिकाणी शक्यता इथून पुढच्या काळात असणार. कारण पेपरला गेल्या 8-10 दिवसापासून अनेक त्या ठिकाणी बातम्या शेतकऱ्यांना बघायला मिळाल्या. या निरा भाटकरच्या पाण्याच्या बाबतीत या तालुक्याला देऊ त्या तालुक्याला देऊ म्हणून खासदारांचं किंवा संबंधित लोकप्रतिनिधींचं वक्तव्य देखील वाचायला आणि बघायला त्या ठिकाणी मिळालेला. आणि म्हणून बंधूंना आणि विनंती करायची आहे की जर आपल्या आडून त्या ठिकाणी राजकारणाच्या आडून जर आपल्या हक्काचं पाणी कोण इतरत्र त्या ठिकाणी वळवण्याचं किंवा नेण्याचं जर पाप करत असेल तर आपला इथला समस्त शेतकरी मग जात पात गट तट पक्ष पार्टी भेद हा सगळा विसरून आपल्याला त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरल्याशिवाय आपल्या हक्काचं पाणी त्या ठिकाणी आपल्या सोबत त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून कोण दिशाभूल करत असेल तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आव्हान आहे. खरं तर ही वस्तुस्थिती ही वेळ आज लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला आणि अधिकाऱ्याला संबंधित दोघांच्या मधला त्या ठिकाणी दुवा म्हणून भूमिका वठवून त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका लोकप्रतिनिधींची आहे. कारण 2020-21 काळाच्या अगोदरची त्या ठिकाणी पाण्याची पद्धत असेल मग सांगोला पासूनची शेवटची रांजणीपर्यंतच्या टोकातल्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालेलं पाणी असेल, मागणी एक असतील, मिळालेले अर्ज असतील,
कारण साहेब आपण एकीकडं जीआरचं कारण आम्हाला सांगत असाल तर ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म देखील न भरता त्याला देखील तुम्ही अशा पद्धतीची जुलमी पाणीपट्टी वाढीव करून त्या शेतकऱ्याला जर नाहक त्रास देत असाल 21 तारखेला आम्ही लोकशाही मार्गानं त्या ठिकाणी लेखी निवेदन दिलंय आजपासून ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी करतोय जर आपण या आंदोलनाला सदा गती त्या ठिकाणी घेणार असाल तर इथून पुढचा काळ त्या ठिकाणी शेतकरी कशा पद्धतीनं करू शकतो दाखवू शकतो हे संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दाखवून देण्याची भूमिका आपल्या सर्व शेतकरी सभासदांच्या वरती आलेली आहे आणि म्हणून टाके साहेब आपण ज्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या आपण लिखित स्वरूपात त्या ठिकाणी घेऊन संबंधित वरच्या अधिकारी जर कोल्हापूरची भाषा करत असेल तर त्याला वटणीवर आणण्याची जबाबदारी सुद्धा आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांची म्हणून आमच्या शेतकऱ्यांना जोपर्यंत समर्पक उत्तर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकत नसाल या वाढीव पाणीपट्टीच्या बाबतीत 25% त्या ठिकाणी भरा म्हणून आपणच शेतकरी सांगतोय परंतु 25% रक्कम भरली आणि जर आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म जर दिले गेले नसतील तर नाहक आपल्या शेतकऱ्यांना अडचणीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे आणि म्हणून जोपर्यंत ही वाढीव पाणीपट्टी तुम्ही दुरुस्त करून देणार नसेल तोपर्यंत एकही शेतकरी त्या ठिकाणी फॉर्म भरणार नाही आपल्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी आपल्याला त्या संबंधित अधिकाऱ्यांना सर्वांना बाह्य आणि मला समस्त या 93 मैलावरच्या शेतकऱ्यांना आवाहन आणि विनंती करायची आहे की काही मंडळी मग अधिकारी वर्ग असेल किंवा आपल्यातलीच काही मंडळी आपल्यामध्ये दुजाभाव किंवा वेगवेगळी भूमिका पसरून जर आपल्यातला शेतकरी जाऊन त्या ठिकाणी फॉर्म तिकडे भरत असेल आणि आपण ठिय्या आंदोलनाच्या बाबतीत सर्व शेतकऱ्यांची त्या ठिकाणी वाढीव पाणीपट्टी आपण माफ व्हावी म्हणून रस्त्यावर उतरत असेल तर जोपर्यंत आपण एकजुटीनं लढत नाही तोपर्यंत आपल्या मागण्याला आपल्या त्या ठिकाणी अधिकाराला त्या ठिकाणी कोणी जे कोणी सरकार असेल या इथं सांगितलं गेलं अगोदरच्या सरकार सध्याचं सरकार भले मग अगोदरचं माझं सरकार असेल किंवा सध्याचं यांचं सरकार असेल सरकार कुणाचं का असेना त्या शेतकऱ्यांच्यासाठी जोपर्यंत न्याय हक्क मिळत नाही त्यांच्या मागणीला जोपर्यंत त्या ठिकाणी संबंधित अधिकारी समर्पकपणे उत्तर आणि त्यांच्या मागण्याला समस्याला जोपर्यंत समर्पकपणे आम्हाला उत्तर मिळत नाही तोपर्यंत आमचं हे ठिय्या आंदोलन संपणार नाही आणि म्हणून टाके साहेबांना आवाहन आणि विनंती करतोय की आमच्या या शेतकऱ्यांच्या मागणीला आपण त्या ठिकाणी समर्पकपणे उत्तर द्यावं आणि जी वाढीव त्या ठिकाणी पाणीपट्टी आहे एकच पाळी देऊन जवळजवळ 4 पाणी त्या ठिकाणी पाण्याच्या पाळ्याची आकारणी आपण या ठिकाणी वाजवीच्या स्वरूपात केलेली आहे की दुरुस्त करून आम्हाला कधीपर्यंत देणार आहात हे समर्पक उत्तर त्या ठिकाणी आपण दिल्यानंतर आणि ते दुरुस्त दिल्यानंतरच आमचा शेतकरी त्या ठिकाणी फॉर्म भरायला त्या ठिकाणी तयार आहे म्हणून बंधूंनो फॉर्म भरत असताना देखील जागृतपणे आपण मागणी त्या ठिकाणी करावी कारण आपण जर मागणी नाही केली तर अनेक जण आपल्या या पाण्यावरती दुसरीकडे नेण्यासाठी अनेक जण टपलेले आहेत आणि म्हणून जागृतपणे शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी या नीरा भाटकरच्या पाण्यासाठी न्याय हक्कासाठी एकजुटीनं जात पात पक्ष गट तट पार्टी सर्व त्या ठिकाणी विसरून पाणी आपल्या सर्वांच्यासाठी आहे आणि ती त्यासाठी आपण एकजुटीनं राहावं एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि टाके साहेबांना विनंती पुन्हा एकदा करतो की आमच्या शेतकऱ्यांचे आपण त्या ठिकाणी समर्पकपणे त्यांच्या मागणीच्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर द्यावं चला तर मग युनिक कॅफेची कॉफी पिऊया एकदा तरी द बेस्ट युनिक कॅफेला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर पुणे रोड आरव्ही कॉम्प्लेक्स बुलेट शोरूमच्या समोर इसबाबी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर संपर्क क्रमांक 73 87 60 55 आणि 95 03 48 26 13